बघा विधेयक ज्याला आपण बिल म्हणतो, तर नॉर्मली दोन प्रकारचे विधेयक, मेनली दोन प्रकारचे, एक पब्लिक राईट आणि दुसरा असतं प्रायव्हेट. आता पब्लिक विधेयक किंवा याला काय म्हणतात, सार्वजनिक विधेयक आणि खाजगी विधेयक. पब्लिक विधेयक किंवा पब्लिक बिल्स म्हणजे काय आणि प्रायव्हेट बिल्स, खूप सिंपल आहे. पब्लिक बिल्स म्हणजे जे विधेयक मंत्री मांडतो, कोण मांडतो, मंत्री मांडतो, त्याला पब्लिक बिल म्हणायचं. आणि प्रायव्हेट विधेयक म्हणजे ऑल एमपी, सगळे एमपी, मेंबर ऑफ पार्लमेंट, पार्लमेंटरी एक्सेप्ट मिनिस्टर, मिनिस्टर सोडून, मिनिस्टर, मिनिस्टर सोडून सगळे जे मांडतात विधेयक ते कोणते असतात, प्रायव्हेट असतात. म्हणजे धनटव्याचं फक्त मंत्री मांडतो तो पब्लिक बिल. समजा आता जर विचार केला तर केंद्रामध्ये बीजेपी लीड गव्हर्नमेंट आहे, आता बीजेपीचे मंत्री राईट, बीजेपीच्या मंत्र्याने जर विधेयक मांडलं, नितीन गडकरी सरांनी जर विधेयक मांडलं, तर ते पब्लिक बिल असेल. पण एखाद्या खासदाराने जर विधेयक मांडलं राईट, भलेही तो खासदार बीजेपीचा असू द्या पण तो मंत्री नसेल, तर तो काय असणार आहे, प्रायव्हेट बिल असणार आहे. त्यामुळे बिलाचे प्रकार मोठे मोठे जर बघितले तर पब्लिक बिल आणि प्रायव्हेट बिल, मग याच्यामध्ये मनी बिल वगैरे, फायनान्शियल बिल, वेगवेगळे बिल प्रकार असतात, पण मेन प्रकार प्रायव्हेट अँड पब्लिक बिल. क्लिअर? आता पाहूत की विधेयकाचं रूपांतर कायद्यात नॉर्मली कसं होतं, जर्नी कशी असते विधेयकाची. बघा, सुरुवातीला विधेयक एक तर लोकसभेमध्ये मांडलं जाईल किंवा विधेयक राज्यसभेमध्ये मांडलं जाईल. बरोबर आहे, एक तर विधेयक लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडलं जाईल. फॉर एक्झाम्पल समजून घेतात, ते विधेयक मांडलेलं आहे लोकसभेमध्ये, बिल कुठं मांडलेलं आहे, लोकसभेमध्ये बिल मांडलं. लोकसभेमध्ये हे बिल मांडल्यानंतर हे जे बिल आहे, हे बिल तीन अवस्थेमधून जातं. किती अवस्थेमधून जातं, तीन अवस्था किंवा तीन रिडिंग मधून. त्याला म्हणतात फर्स्ट रिडिंग, त्यानंतर सेकंड रिडिंग अँड थर्ड रिडिंग. म्हणजे विधेयक दोन्हीही सभागृहामध्ये तीन रिडिंग मधून जातं, प्रथम रिडिंग, द्वितीय रिडिंग आणि थर्ड रिडिंग, या तिन्ही रिडिंग मधून विधेयकाची जर्नी होत असते. हे तीन वेगवेगळे रिडिंग का केले, तर या बिलावर काम करण्याच्या प्रक्रियेनुसार. नॉर्मली मित्र फर्स्ट रिडिंग मध्ये जर तुम्ही विचार केला, तर फर्स्ट रिडिंग मध्ये फक्त बिलाचं इंट्रोडक्शन किंवा बिल नेमकं काय या संदर्भात माहिती दिली जाते. सेकंड रिडिंग मध्ये त्या बिलावर डिटेल असं डिस्कशन होतं, त्या बिलाच्या बाबतीमध्ये दुरुस्त्या असतील, काही चेंजेस असतील, काय म्हणणं आहे, ते डिटेल त्या बिलाचं डिस्कशन सेकंड रिडिंग मध्ये केलं जातं. तर थर्ड रिडिंग मध्ये आफ्टर डिस्कशन सर्व गोष्टी केल्यानंतर त्या बिलावर मतदान घेऊन राईट ते बिल पास केलं जातं. म्हणजे ते वोटिंग घ्यायचं न घ्यायचं, कसं घ्यायचं, एव्हरीथिंग विल बी डिसाइड बाय दी स्पीकर ऑफ लोकसभा. आणि त्यानंतर लोकसभेच्या स्पीकरची सही झाल्यानंतर ते बिल कुठे जाणार, राज्यसभेमध्ये जाणार. राज्यसभेमध्ये सुद्धा या तिन्ही प्रोसेस मधून या बिलाला जावं लागतं आणि त्यानंतर राज्यसभाही आपलं काय करेल, कन्सेंट देईल किंवा सिग्नेचर करेल आणि ते बिल जाणार आहे शेवटी राष्ट्रपतीकडे. कुठे जाणार, राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतीला परत ऑप्शन्स आहेत, एक राष्ट्रपती त्याला पास करेल, दोन राष्ट्रपती त्याला काय करेल, परत पाठवेल, किंवा राष्ट्रपती त्या विधेयकाच्या बाबतीत वेटो पॉवर वापरेल. आता वेटो पॉवर काय, जेव्हा आपण राष्ट्रपतीचं अभ्यास करणार किंवा राष्ट्रपती अभ्यास करू त्यावेळेस आपण वेटो पॉवर पाहू. आता बघा, राष्ट्रपतीला हे तीन अधिकार जे आहेत हे नॉर्मल विधेयकाच्या बाबतीमध्ये आहेत, नॉर्मल बिल्सच्या बाबतीमध्ये आहेत. नॉर्मल बिल्सच्या बाबतीमध्ये काय, म्हणजे राष्ट्रपती लोकसभेने पास केलं, राज्यसभेने पास केलं आणि राष्ट्रपतीने सही केलं,
बघा इथे बिल्स, इथेही बिल्स, राष्ट्रपतीकडे आलं तेव्हाही बिल्स असतं, पण राष्ट्रपतीने कन्सेंट दिला, एकदा राष्ट्रपतीने सही केलं की बिल्सचं रूपांतर कायद्यामध्ये होतं, ऍक्टमध्ये होतं. म्हणजे जर आता आपण जर बघितलं असेल तर 126 व घटना दुरुस्ती विधेयक, आता जे आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी, ते बिल्स लोकसभेत होतं, ते बिल्स राज्यसभेमध्ये होतं, ते बिल्स राष्ट्रपतीपर्यंत बिल्स होतं, राष्ट्रपतीने सही केल्यानंतर 126 वी घटना दुरुस्ती विधेयकाचं रूपांतर कायद्यात झालं. ऑलरेडी 103 घटना दुरुस्ती झाल्या होत्या आणि आता लेटेस्ट 104 वी घटना दुरुस्ती, राईट, विधेयकाचं काय झालं, कायदा झाला. तर कायदा बनण्याची प्रक्रिया ही असते. आता मी काय म्हणलो, राष्ट्रपतीला हे तिन्ही ऑप्शन नॉर्मल विधेयकाच्या बाबतीमध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ नक्कीच असे काही विधेयक आहे ज्याच्यावर राष्ट्रपतीला हे तिन्ही अधिकार नाहीत. ते म्हणजे सांगतो, एक दाना असू द्या, राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयक, म्हणजे जर घटनेमध्ये काही दुरुस्ती केली असेल, जसे आता हे आपण पाहिले होतं 126 वी घटना दुरुस्ती विधेयक, जर घटना दुरुस्ती विधेयक जर राष्ट्रपतीकडे गेलं तर राष्ट्रपतीला ते बिल नाकारता येत नाही किंवा ते बिल परत पाठवता येत नाही, राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती बिलावर कन्सेंट किंवा साईन द्यावीच लागते. अशीच घटना दुरुस्ती करून ठेवण्यात आलेली आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे आता घटना दुरुस्ती विधेयक राष्ट्रपती त्याला संमती देतो, तो परत पाठवला जात नाही. दुसरा एक प्रश्न जमा देऊ शकतो, सर लोकसभेनं बिल पास केलं, राज्यसभेमध्ये बिल आलं, समजा लोकसभेनं पास केलं राज्यसभेनं रिजेक्ट केलं, म्हणजे काय क्रिएट झाला दोघांच्या मध्ये? डेडलॉक क्रिएट झाला. मग डेडलॉक क्रिएट झाल्यानंतर आता बरं काय करायचं या कंडिशन मध्ये? तर या कंडिशन मध्ये राष्ट्रपतीचा रोल येतो आणि अशा वेळेस राष्ट्रपती काय करतात, कलम 108 चा वापर करतात. 108 काय सांगते, तर संयुक्त अधिवेशन किंवा त्याला म्हणतात काय म्हणतात मित्रो, त्यांना जॉईंट सेशन, काय म्हणलं जात त्याला, जॉईंट सेशन राष्ट्रपती बोलवतात. आणि जॉईंट सेशन बोलवल्यानंतर नेहमी ध्यानात ठेवायचं की जॉईंट सेशनचे जे अध्यक्ष बनतात ते लोकसभेचे स्पीकर बनतात. जर लोकसभेचे स्पीकर गैरहजर असतील तर लोकसभेचे डेप्युटी स्पीकर बनतात. जर लोकसभेचे डेप्युटी स्पीकरही गैरहजर असतील, मात्र तिसरा चान्स असतो तो म्हणजे राज्यसभेच्या व्हॉइस, म्हणजे उपाध्यक्षांना, अध्यक्षांना नाही, राज्यसभेच्या डेप्युटी चेअरमनला तिसरा अधिकार आहे किंवा तिसरी पोझिशन त्यांची आहे. जर तिन्ही ऑप्शन असतील मग एकूण सदस्यापैकी एकाची निवड केली जाते. हाही प्रश्न आलेला आहे, थोडं व्यवस्थित लक्ष ठेवा. संयुक्त अधिवेशन कधी बोलवलं जातं? जेव्हा दोन विधेयकामध्ये डेडलॉक निर्माण झाला असेल तेव्हा राष्ट्रपती बोलवतात. कलम 108 नुसार संयुक्त अधिवेशन बोलवल्यानंतर त्याचे अध्यक्ष लोकसभेचे स्पीकर होतात, ते नसतील तर लोकसभेचे डेप्युटी स्पीकर, तेही नसतील तर राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन, आणि तेही नसतील तर मग सदस्यांमधून एकांचा. आता हे संयुक्त अधिवेशनचा विचार करता अशी पद्धत फक्त केंद्रामध्येच आहे, म्हणजे लोकसभा आणि राज्यामध्येच आहे. पण लोकसभा राज्यसभेमध्ये जी पद्धत आहे, पण मित्रो स्टेट लेजिस्लेशन मध्ये किंवा राज्या ज्या राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहेत तिथे मात्र संयुक्त अधिवेशनाची तरतूद नाहीये. हेही ध्यानात असू द्या. कधी कधी प्रश्न असा येतोय की संयुक्त अधिवेशनाविषयी प्रश्न येऊ शकतो. अजून एक गोष्ट महत्त्वाची ती ध्यानात ठेवा की संयुक्त अधिवेशन हे नॉर्मल बिल्सच्या बाबतीमध्ये असतं. म्हणजे काय हो, की दुसरं विधेयक कोणतं आहे, एक घटना दुरुस्ती किंवा मनी बिल. आता मनी बिल मध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की राज्यसभेला कोणताच त्या पद्धतीने अधिकार नाही, त्यामुळे तिथे काय डेडलॉक निर्माण होणारच नाही. दुसरी गोष्ट, कोणते विधेयक राहिले आता? नॉर्मल बिलला तर संयुक्त अधिवेशन आहेच, घटना दुरुस्ती विधेयकाचा संबंध राहिला. हे ध्यानात ठेवायचं, जर घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेने पास केलं आणि ते जर राज्यसभेने नाकारलं तर त्या विधेयकाचा प्रवास तिथंच संपवतो. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये संयुक्त अधिवेशनाची तरतूद आहे का? तर ती नाहीये. हेही ध्यानात ठेवा. त्यामुळे
तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न आला की खालील विधानांचा विचार करा, विधान एक घटना दुरुस्ती विधेयक आहे, लोकसभा व राज्यसभेमध्ये डेडलॉक निर्माण झाल्यानंतर राष्ट्रपती कलम 108 नुसार अधिवेशन बोलवतात, या अधिवेशनाचे अध्यक्ष हे लोकसभाचे सभापती, उपसभापती व राज्यसभेचे अध्यक्ष यानुसार केले जाते किंवा या सीरीज मध्ये केले जातात। तिसरा ऑप्शन आहे घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये संयुक्त अधिवेशनाची तरतूद नाहीये आणि राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जर असा एखादा प्रस्ताव किंवा डेडलॉक क्रिएट झाला तर तिथेही संयुक्त अधिवेशनाची तरतूद नाही, तर वडीलपैकी कोणते विधान चुकीचे असा प्रश्न येऊ शकतो। त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगला ऐकला असेल तर दुसऱ्या विधानामध्ये मी चुकीचं सांगितलं होतं, ज्यामध्ये मी लोकसभेचे सभापती, लोकसभेचे उपसभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणलो होतो। तर राज्यसभेचे अध्यक्ष आहेत का नाही, तर राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात। त्यामुळे तुम्हाला एका शब्दावर एंटायर कन्सेप्ट जरी माहित असेल तर तुमची चूक करू शकता। तर मित्रांनो, आपण मोठ्या मोठ्या गोष्टी पाहिल्या, संसद पाहिली, संसदेमध्ये आपण लोकसभा राज्यसभा पाहिलं, राईट, त्यानंतर आपण राज्यसभेचा अधिकार आणि त्यांचे कार्य आणि ते सदस्य, त्यांची निवड, त्याविषयी अभ्यास केला। लोकसभेच्या बाबतीमध्ये आपण लोकसभेच्या संदर्भात सगळा अभ्यास केला। त्यानंतर यांनी कशा पद्धतीने विधेयक पास केले जातात तेही पाहिलं, राईट। विधेयक पास केल्यानंतर राष्ट्रपतीची कन्सेंट झाल्यानंतर काय नेमकं विधेयकात रूपांतर कायद्यात कसं होतं हेही पाहिलं, कोणत्या विधेयकामध्ये राष्ट्रपतीला काय नाकारण्याचा अधिकार आहे किंवा परत पाठण्याचा अधिकार आहे कोणत्या विधेयकाच्या बाबतीत तेही पाहिलं। त्यानंतर डेडलॉक क्रिएट झाला असेल तर संयुक्त अधिवेशनाची तरतूद यही पाहिली। तर तुम्ही एंटायर जर या हा जर सेशन पाहिला असेल तर बऱ्यापैकी तुमचा संसद आणि संसदेच्या प्रती कशा पद्धतीने कायदा केला जातो हे पाहायला मिळतं। आता फक्त राहिला एक प्रश्न जो महत्त्वाचा आहे तो आपण कव्हरअप करणार आहोत, तो म्हणजे की संसदेचं जे अधिवेशन आहे हे संसदेचं अधिवेशन नॉर्मली बघा दोन अधिवेशन असतात संसदेचे। किती अधिवेशन असतात? दोन अधिवेशन असतात। दोन म्हणजे कधी असतात? एक पावसाळी आणि दुसरं हिवाळी। नॉर्मली पावसाळी जे अधिवेशन असतं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते नॉर्मली जुलै ते सप्टेंबरमध्ये चालतं आणि हिवाळी अधिवेशन तुम्ही पाहिलं असेल तर नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये पाहायला मिळतं, राईट। आणि ध्यानात ठेवायचं की दोन अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नकोय, दोन अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नकोय। याच्या व्यतिरिक्त एक अजून एक अधिवेशन सुरू असतं ते म्हणजे बजेट। आता सध्या ते सुरू आहे, बजेट अधिवेशन नॉर्मली एंड ऑफ द जानेवारी टू एप्रिल, म्हणजे आता या आता जे चालू आहे करंटली बजेट अधिवेशन ते 31 जानेवारीला सुरू झालेलं आहे आणि ते एप्रिल महिन्याच्या एक फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये ते संपणार आहे। आता राहिलेला भाग तो म्हणजे मित्रो आता अधिवेशन, अधिवेशनचा जर विचार करता, अधिवेशन म्हणजे सेशन, अधिवेशनचा जर विचार करता तर अधिवेशन कोण बोलवतं? तर अधिवेशन कोण बोलवत असतं? राष्ट्रपती। अधिवेशन कोण बोलवतं मित्र? राष्ट्रपती। बघा जो अधिवेशन बोलवत असतो, राईट, तोच अधिवेशन समाप्त करतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या जर तुम्हाला कोणी पार्टीला बोलवलं तर पार्टीला जर तुम्ही गेलात तर त्या पार्टीचं बिल कोण देणार मित्र? जो पार्टीला तुम्हाला बोलवलं तोच देणार। म्हणजे साहजिकच अधिवेशन कोण बोलवतंय? राष्ट्रपती। तर अधिवेशन बोलवणे आणि अधिवेशन समाप्त करणे हे दोन्ही काम कोणाचे आहेत? राष्ट्रपतीचे। म्हणजे समन बाय दी प्रेसिडेंट अँड प्रोरोगेशन, याला प्रोरोगेशन असंही म्हणतात, प्रोरोगेशन किंवा समाप्ती करणे कोण करतं? राष्ट्रपतीच करत असतात। म्हणजे अधिवेशन बोलवणे आणि समाप्त करणे कोण करतं? राष्ट्रपती। मग अधिवेशन जर तुम्ही पाहिलं तर अधिवेशनात वर्षातून दोन होतात, एक असतं पावसाळी अधिवेशन आणि एक असतं हिवाळी, ठीक आहे मित्रो। पावसाळी अधिवेशन नॉर्मली तुमचं चालत असतं जुलै ते
मॅक्झिमम सप्टेंबर पर्यंत आणि हे चालतं तुमचं नॉर्मली ऑक्टोबर ते डिसेंबरच्या आसपास चालत असतं, ठीक आहे. आणि आता तुम्ही पाहता याच्या बघा या दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी नकोय. इट शुड नॉट बी अ मोर दॅन सिक्स मंथ ड्युरेशन. ड्युरेशन शुड बी अ मिनिमम किंवा लेस दॅन सिक्स मंथ. म्हणजे सहा महिन्यापेक्षा दोन अधिवेशनामध्ये कार्यकाल सहा महिन्यापेक्षा जास्त नकोय. म्हणजे पहिल्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि दुसऱ्या अधिवेशनाचा पहिला दिवस या दोन्ही मधला जो कालावधी आहे तो सहा महिन्यापेक्षा जास्त नसला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तिसरं अधिवेशन जे भरतं, ठीक आहे, ते ऍडिशनल आहे, ते म्हणजे बजेट. ते अधिवेशन कोणतं आहे? बजेट अधिवेशन आहे. आता जर पाहिलं असेल तर आता या वर्षी तुम्ही पाहताय की 31 जानेवारीला सुरू झालेलं आहे, ते मला वाटते फर्स्ट वीक ऑफ एप्रिल पर्यंत ते अधिवेशन चालणार आहे, ठीक आहे. याला बजेट सेशन असंही म्हटलं जातं. काय म्हणतात? बजेट. यामध्ये बजेट मांडले जातात. फक्त बजेट नाही, त्याच्यावर काही विधेयक पण मांडू शकतो गव्हर्नमेंट. तर नॉर्मली अधिवेशन, मुख्य अधिवेशन दोनच, पावसाळी आहे हिवाळी, आणि एक ऍडिशनल अधिवेशन, ते म्हणजे कोणतं अधिवेशन? बजेटचं अधिवेशन असतं, ठीक आहे. अधिवेशन बोलवणे आणि अधिवेशन समाप्त करणे या दोन्हीचाही अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. पण एकदा काय अधिवेशन सुरू झालं तर त्या अधिवेशनाच्या संदर्भात मध्ये ते अधिवेशन मध्ये जे काही कारवाई चालत जाईल त्यावेळेस मात्र अधिकार त्या त्या सभागृहाच्या सभापती किंवा अध्यक्षांना असतं. त्यांना आपण प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतो. त्यांना काय म्हणतो? आपण प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतो, जे अधिवेशन चालवतात. मग तुम्ही पाहिलं असेल की धिस हाऊस ऍडजर्न टिल 5 PM म्हणजे तहकूब. काय म्हणतात? ऍडजर्न म्हणजे तहकूब, की हे अधिवेशन तहकूब केलं जातं उद्यापर्यंत, हे अधिवेशन 2 तासासाठी तहकूब केलं जातं. तर तहकूब किंवा ऍडजर्न करण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रिसाइडिंग ऑफिसर. आता प्रिसाइडिंग ऑफिसर कोणाला म्हटलं जातं? की रिस्पेक्टिव्ह सभागृहाचे चेअरपर्सन, म्हणजे लोकसभेमध्ये स्पीकर असतील, राज्यसभेमध्ये चेअरमन असतील, किंवा लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, त्याला आपण प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतो. त्यांचा अधिकार काय? फक्त अधिवेशन तहकूब करणे. निश्चित काळासाठी करतात, म्हणजे 2 तास, उद्यापर्यंत, 3 दिवस किंवा 2 दिवस, त्याला निश्चित काळासाठी तहकूब म्हणायचं. आणि जेव्हा अधिवेशन समाप्त करायचं असतं तेव्हा समाप्ती करण्याचा त्यांना आता अधिकार नसतो, राईट. अशा वेळेस प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतात की हे सभागृह आता अनिश्चित काळासाठी आम्ही तहकूब करतोय. का? कारण की त्यांना तहकूब करण्याचाच अधिकार आहे. आणि आता पुढे तर आपल्याला परत भेटायचं नाहीये, म्हणून समाप्त तर करू शकत नाहीत. म्हणून ते काय म्हणतात? की हे अधिवेशन अनिश्चित काळासाठी आम्ही काय करतोय? तहकूब करतोय. आणि मग त्यानंतर राष्ट्रपतीचा रोल येतोय. राष्ट्रपती येऊन प्रोरोगेट करतात किंवा प्रोरोगेशन, किंवा ते अधिवेशन काय करतात? समाप्त करतात. म्हणून अधिवेशन बोलवणे आणि अधिवेशन समाप्त करणे बाय दी राष्ट्रपती, प्रोरोगेट अँड समन बाय दी राष्ट्रपती, वेर ॲट ॲडजर्न सिन डाय आणि ॲडजर्नमेंट ॲडजर्न फॉर काही आर्स, हे कोण करत असतं? प्रिसाइडिंग ऑफिसर करत असतो. अजून एक याच्यातली महत्वाची गोष्ट जी आहे ती पण सांगतोय, राईट. ती गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, एक असतं सभागृह नेता. सभागृह नेता, आता ध्यानात ठेवायचं, सभागृह नेता हे PM असतात. आता PM कोणत्यातरी एका सभागृहाचे सदस्य असू शकतात, हे ध्यानात ठेवायचं. जर पंतप्रधान जर हे लोकसभेचे सदस्य असतील तर ते लोकसभेच्या सभागृहाचे नेते असतात, आणि जर पंतप्रधान हे राज्यसभेच्या सभागृहाचे सदस्य असतील तर ते राज्यसभेचे सभागृहाचे नेते बनतात. जर तुम्ही पाहिलं असेल, डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेचे काय होते? सदस्य होते. तर त्या जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा ते राज्यसभेचे सभागृह नेता होते, आणि त्यांनी नॉमिनेट केलेले व्यक्ती लोकसभेचे होते. जर आता बघितलं तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेचे सभागृहाचे नेते आहेत. का? कारण ते लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत, आणि त्यांनी नॉमिनेट केलेला व्यक्ती हा राज्यसभेचा सभागृहाचा नेता बनतो. पण नेहमी ध्यानात ठेवायचं की सभागृहाचा नेता हा पंतप्रधान असतात, ज्या सभागृहाचे सदस्य असतील त्या, आणि त्यांनी नॉमिनेट केलेला व्यक्ती तो त्या सभागृहाचा नेता बनतो. दुसरा असतो विरोधी पक्ष नेता. तुम्ही नाव ऐकले असेल विरोधी
पक्ष नेता, आता विरोधी पक्ष नेता बनायचं असेल तर एक आठ आहे, ती आठ आहे म्हणजे त्या सभागृहाच्या 1/10 जागा ज्या पक्षाला मिळतील त्या पक्षाचा व्यक्ती त्या सभागृहाचा नेता बनतो। म्हणजे समजण्यासाठी फॉर एग्जांपल जर आपण लोकसभा घेतली तर लोकसभेमध्ये आपल्याला मध्ये 552 सदस्य आहेत, म्हणजे ऍव्हरेज जर बघितलं तर 55 खासदार ज्या पक्षाचे असतील, मिनिमम किती 55 खासदार ज्या पक्षाचे निवडून येतील त्या पक्षाचा व्यक्ती काय बनेल, अपोजिशन लीडर किंवा विरोधी पक्ष नेता बनेल। जर 55 पेक्षा जर कमी जागा आल्या तर अशा वेळेस कोणताही पक्षाचा व्यक्ती विरोधी पक्ष नेता बनणार नाही, ते सर्व सूत्र जातील लोकसभेच्या स्पीकर कडे, आणि लोकसभेच्या स्पीकरला वाटलं तर बनवतील, नाहीतर बनवणार सुद्धा नाही। पण जर 1/10 किंवा त्यापेक्षा जास्त जागा आल्या तर मग ते सभागृहाचा नेता नक्कीच बनतील। इज दॅट क्लिअर? तर हे मोठ्या मोठ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर या सभागृहाच्या सेशन विषयी आहेत आणि नेत्या संदर्भामध्ये आहेत। आणि आता लास्ट पॉइंट पाहू, ते म्हणजे जे नेहमी तुम्हाला परीक्षेला विचारला जातो तो म्हणजे प्रश्नकाळ, त्याला क्वेश्चन आर असंही म्हटलं जातं। काय म्हटलं जातं त्याला? क्वेश्चन आर। नॉर्मली पहिला जो तास असतो फर्स्ट आर काय असतो? हा क्वेश्चन आर असतो। बघा फर्स्ट आरचा विचार करता आपल्याकडे दोन सभागृह आहेत, एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा। तर ध्यानात ठेवायचं लोकसभेमध्ये जो क्वेश्चन आर आहे त्याचा टाइम आहे सकाळी 11 ते 12 आणि राज्यसभेमध्ये मात्र 12 ते 1 आहे, कारण की एकच मंत्री दोन्ही ठिकाणी एकदाच उपस्थित राहू शकत नाही। म्हणून हे या गव्हर्नमेंटने चेंजेस केले की राज्यसभेमध्ये क्वेश्चनाचा टाइम 12 ते 1 ठेवला तर लोकसभेमध्ये क्वेश्चनाचा टाइम 11 ते 12 ठेवला। क्वेश्चन आर म्हणजे काय? की या तासामध्ये तुम्ही डायरेक्ट मंत्र्यांना प्रश्न विचारू शकता। तर प्रश्न जर बघितले तर क्वेश्चन आर मध्ये प्रश्नाचं स्वरूप हे तीन प्रकारे नॉर्मली असतं। एक असतो स्टेड क्वेश्चन, त्याला म्हणतात स्टेड किंवा स्टार्ट क्वेश्चन्स। दुसरा स्टार्ट क्वेश्चन्स, दुसरा असतो अनस्टेड क्वेश्चन्स, आणि तिसरा शॉर्ट ड्युरेशन नोटीस। ठीक आहे, प्रश्नकाळाचे तीन प्रकार स्टेड अनस्टेड आणि शॉर्ट ड्युरेशन क्वेश्चन किंवा अल्पसूचना प्रश्न किंवा अल्पसूचना, याला मराठीत म्हणतात तारांकित अतारांकित आणि अल्पसूचना प्रश्न, म्हणजे सोप्या भाषेमध्ये राईट नॉर्मली 10 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी सूचना देऊन तुम्ही ते क्वेश्चन आणू शकता। याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे ते म्हणजे तारांकित प्रश्न हे तोंडी स्वरूपामध्ये विचारले जातात, यामध्ये तुम्हाला सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारण्याचा अधिकार असतो। अतारांकित प्रश्न हे लेखी स्वरूपामध्ये विचारले जातात, त्यामुळे याला तोंडी प्रश्नाचा संबंध येत नाही, म्हणजे देर इज नो सप्लिमेंटरी क्वेश्चन राईट। आणि अल्पसूचना म्हणजे काय? की एखाद्या महत्त्वाच्या विषयावर जर तुम्हाला काय करायचं आहे, सूचना द्यायची आणि तो विषय पटलावर घ्यायचा असेल तर 10 दिवसाच्या आत तुम्ही सूचना देऊन किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जरी सूचना दिली तर तो प्रश्न सभागृहाच्या पटलावर जर महत्त्वाचा असेल तर घेतला जाऊ शकतो। तर त्यामुळे क्वेश्चन आर तुम्हाला कधी कधी विचारतात ते म्हणजे तारांकित अतारांकित आणि अल्पसूचना प्रश्न। आणि लास्ट आजचा पॉइंट तो म्हणजे 0R। 0R म्हणजे शून्य प्रहर। हा शून्य प्रहर .12 असतो। .12 हे काय आपल्या पार्लमेंटरी प्रोसेस मध्ये नाही, हे नंतर आलेली कन्सेप्ट आहे। ठीक आहे, तर ती .12 0R म्हणतात, म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट कोणताही क्वेश्चन घेता येतो, म्हणजे तुम्हाला पूर्व सूचनेचा संबंध नाही, एखादा विषय महत्त्वाचा वाटला डायरेक्ट .12 तुम्ही ते घेऊ शकता, म्हणून त्याला 0R म्हटला जातो। होप सो
तुम्हाला पार्लियामेंटच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी तुमचे क्वेश्चन्स मी ट्राय केलेले सॉल्व करण्याचे. याही व्यतिरिक्त जर तुम्हाला काही जर क्वेरी असेल, काही शंका असतील किंवा अजून तुम्हाला पार्लियामेंटरी प्रोसिडिंग विषयी माहिती हवी असेल तर आम्हाला खाली कमेंट्स करून तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे आम्ही आमचे टेलिग्रामची लिंक दिली आहे तेही लिंक फॉलो करून तुम्ही आमच्या नोट्स आणि याच्यावरचे क्वेश्चन घेऊ शकता. प्लीज मित्रो कमेंट करत चला. जर तुम्हाला अजून काही हवं असेल किंवा याच्यात काही चेंजेस हवं असेल किंवा असं वाटलं की हे तुमच्यासाठी इनफ आहे किंवा हेही जास्त होते तेही सांगत चला, जेणेकरून आम्हाला त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवण्यास मदत होईल. कारण की तुमचा आणि माझा दोघांचा एम एवढाच आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला रिझल्ट आणायचा आहे. आय होप मी तुमचे सर्व कन्सेप्ट माझ्या पतीने क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही असेल तर नक्की कळवा मित्र. चलो ऑल द बेस्ट, बाय बाय, टेक केअर.